मूर्तिजापुर कारंजा राष्ट्रीय राजमार्ग पर गड्ढों को भरने के लिए मूर्तिजापुर ग्रामीण पत्रकार संघ ने 2 जून तक गड्ढों को भरने का निवेदन दिया गया था। इस निवेदन पर अगर कदम नहीं उठाया गया तो 3 जून को तीव्र आंदोलन की चेतावनी भी इस समय दी गई थी। भारत माता की जय। कार्यकारी अभियंता साहब होश में आओ, होश में आओ, होश में आओ। तुमको होश में आना होगा, आना होगा, आना होगा। तुमको होश में आना होगा, आना होगा, आना होगा। लोगों के हित में 3 जून को सुबह 10 बजे से 11 बजे के बीच चिलचिलाती धूप में गड्ढों को भरने की आवश्यकता की ओर संबंधित निगम विभाग का ध्यान आकर्षित करने के लिए हटगांव के पास पुल के पास गड्ढों में बैठकर मूर्तिजापुर कारंजा राष्ट्रीय राजमार्ग पर गड्ढों को जल्द से जल्द भरने की मांग की गई। नहीं तो इसके बाद संबंधित विभाग के अधिकारियों को गड्ढों का पूजन व घेराबंदी जैसे घोर आंदोलन की चेतावनी दी गई। उस समय ग्रामीण पत्रकार संघ के जिलाध्यक्ष विलास नसले, राज्य उपाध्यक्ष पीएन बोले, जयप्रकाश रावत, संतोष माने, एडवोकेट नीलेश सुखसोहळे, उबेद चाउस, पंकज सातपुते, उमेश साखरे, अतुल नवघरे, धनराज सपकाळ, बबलू यादव, गोपाल ठक, सुमित सोनोने, गजानंद सवई, संदीप कथलकर, उद्धव कोकणे, दिनेश श्रीवास, सोहेल चाउस, इसी के साथ हदगाव के गांवकरी विजय राउत श्रीराम सोलंके, श्रीकृष्ण घाटे, शिवा राउत श्रीराम सोलंके, बबन कथलकर, सुधीर शेखार, सागर उघडे, एकनाथ गोपकर, किशोर बोळे, मंगेश डांगे, योगेश सोळंके, विवेक राउत, राहिल वानखेड़े, मंगेश डांगे, आसपास के गांव के ग्रामीण भी मौजूद थे। मार्ग आहे आणि तुम्ही पाहत असाल की या राष्ट्रीय महामार्गाची काय अवस्था झालेली आहे। गेल्या 3-4 वर्षापासून लोक ओरड करतायत की तुम्ही हे गड्ढे बुजवा, गड्ढे बुजवा। रस्त्याचं चौपदरीकरण अद्यापही झालेलं नाही, ते कधी होईल ते सांगता येत नाही। परंतु निदान गड्ढे बुजून लोकांचे जीव तरी वाचवा। किती अपघात होत आहेत, लोकांच्या गाड्यांचं नुकसान होत आहे। जिथे 10-15 मिनिटाचा रस्ता आहे तिथे जायला 1-1 तास लागतो आहे। आज हे गड्ढे डोळ्यांनी दिसत आहेत। आता पावसाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत आणि हे गड्ढे जेव्हा पाण्याने भरतील त्यावेळेस हे गड्ढे दिसणार नाहीत आणि त्यामुळे दुचाकी चारचाकींचे मोठे मोठे अपघात होतील। अपघात झाल्यानंतर त्याचा सर्व दोष पोलीस बांधवांवर येतो, लोकांचा रोष वाढतो। परंतु हे गड्ढे कोण बुजवणार? आजपर्यंत 4-4 वर्षापासून ओरड होत असताना या सगळ्या आजूबाजूच्या गावातील लोकांनी ओरड केल्यानंतर त्याबद्दल निवेदनं दिल्यानंतर देखील तुम्ही हे गड्ढे बुजवत नाही, याला कारण काय आहे? कशामुळे हे गड्ढे बुजवत नाही तुम्ही? अजून किती लोकांचे जीव तुम्हाला घ्यायचे आहेत, किती लोकांचे हातपाय तोडायचे आहेत? या रोडावरून जायला भीती वाटते, भीती। ज्यावेळेस लोक घरून निघतात तर ते पोचले का नाही म्हणून 4 वेळा घरून फोन येते, परत येताना 10 वेळा फोन येते की आपला मुलगा, आपली मुलगी, आपला भाऊ। उद्या जर एखाद्या कुटुंबावर असा काही आघात आला, आणि मित्रांनो या रोडावर तुम्ही जरा खेड्यापर्यंत जाऊन पहा, असे कित्येक वृक्ष आहेत जे वृक्ष असे अवैधरित्या वाळवलेले आहेत। काही वृक्षांच्या बुंद्यामध्ये आगी लावून त्यांचा बुंदा जाळण्यात आलेला आहे आणि या पावसाळ्यात वारा वादळ जेव्हा सुटेल, हे झाडं जर रस्त्यावर पडतील तर एखाद्या गाडीवर जर झाड पडलं, एखाद्या जाणाऱ्या येणाऱ्यांच्या अंगावर पडलं आणि त्याच्यामुळे जर काही अप्रिय घटना झाडली त्याला कोणी दोषी राहील? या रस्त्यात या खड्ड्यात बसून यानंतर आम्ही खड्डे पूजन, त्यानंतर अधिकाऱ्यांना घेराव अशा प्रकारचे तीव्र आंदोलन करू। भारत माता की जय। VKB न्यूज के लिए मूर्तिजापुर से सुमित सोनोने की रिपोर्ट। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। जो देता है फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर।